नमस्कार, आज आपण मिक्स वेजिटेबल सँडविच करणार आहोत। बनवायला एकदम सोप्पा आहे आणि खायला अप्रतिम लागतं। चला मग सुरुवात करूया। हे मी 4 बटाटे उकडून मॅश करून घेतले आहेत। 1 काकडी बारीक चिरून घेतली आहे। 1 भोपळी मिरची बारीक चिरून घेतली आहे। 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे। 1/2 गाजर किसून घेतला आहे। 1 बीट किसून घेतला आहे। 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे। कोथिंबीर घेतली आहे बारीक चिरून। आणि हा कोल्हापुरी ठेचा आहे। तुम्हाला जेवढा स्पायसी हवा आहे त्याप्रमाणे घ्या, कारण की मी ग्रीन चटणी नाही लावणार आहे म्हणून मी कोल्हापुरी ठेचा घेतला आहे। आणि चवीप्रमाणे मीठ चांगलं मिक्स करूया। कोल्हापुरी ठेचामुळे मस्त टेस्ट येते। हे झालं आहे स्टफ। आता आपण सँडविच बनवून घेऊया। हे मी व्हीट ब्रेड घेतला आहे आणि त्याला बटर लावत आहे। आता हे एगलेस व्हेज मायोनीज आहे ते लावत आहे त्यावर। आणि आता हे स्टफ त्यामध्ये भरूया। व्यवस्थित सेट करा। आणि आता हा दुसरा ब्रेड ठेवत आहे त्यावर। लहान मुलं भाज्या खात नाहीत किंवा आपणही कधी बीट वगैरे खात नाहीत, तर हे सँडविचमध्ये टाकून खाल्लं तर खरंच खूप छान लागतं। हे मी बटर लावून घेतलं आहे। आता आपण सँडविच मेकरमध्ये हे टोस्ट करून घेऊया। तुम्ही तव्यावरही करू शकता। हे ह्या एवढ्या स्टफमध्ये सहज 10 ते 12 सँडविचेस होतात। हे झालं आहे रेडी। कट करून घेऊया। पटकन होतं, बनवायला एकदम सोपं आहे आणि खूप हेल्दी आहे, कारण की यामध्ये मी भाज्या टाकल्या आहेत। तुम्ही यामध्ये मटारही उकडून टाकलं तर अजून छान फ्लेवर येतो त्याला। तर तुम्ही हे सँडविच नक्की करून बघा। तुम्हाला हे माझे रेसिपी आवडली असेल तर फोनच्या उजव्या बाजूला लाल कलरचं सबस्क्राईब बटन आहे, तसंच बेल आयकन आहे, ते प्रेस करायला विसरू नका। तसंच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका। नवीन व्हिडिओ येईपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा। बाय। थँक्यू।